लहान मुलांच्या लैंगिक अत्याचारामध्ये शिक्षा झालेल्या लोकांच्या चरणी आपली निष्ठा वाहणं लोकांनी थांबवणं आवश्यक आहे. अजूनही देखील राज्य शासनाच्या एसटींवरती आसारामचे फोटो लावलेले दिसतात आणि लोक त्याची भक्ती करताना दिसतात. लहान मुलांच्या वरती लैंगिक अत्याचार करणाऱ्या लोकांना संत आपण मानू शकत नाही. त्यामुळं खरे संत आणि भोंदू बाबा यांच्यामधला फरक लोकांनी लवकरात लवकर समजून घ्यायला पाहिजे.